नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुनेत्रा अजित पवार या आता राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालेलं आहे. त्यांची बिनविरोधात निवड होण्याची सगळी चिन्ह आहेत. या जागेवरनं राष्ट्रवादीमध्येच अजित पवार यांच्या पक्षातच मोठी भांडणं होती अशी चर्चा होती. छगन भुजबळ, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक 10-12 जण राज्यसभेवर आपल्याला जावं यासाठी इच्छुक होती. परंतु अजित पवारांनी आपल्याच पत्नीला राज्यसभेवर पाठवण्याचा आणि खासदार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सर अजित पवारांनी काय केलं असावं? म्हणजे पक्ष जरी फुटला तरी पवारांचाच फायदा असं काहीतरी दिसून येत आहे. याचं कारण असं आहे की आता पवारांच्या घरामध्ये म्हणजे शरद पवार हे खासदार आहेत, सुप्रिया सुळे लोकसभेवरती खासदार आहेत, अजित पवार आणि रोहित पवार हे विधानसभेमध्ये आमदार आहेत, अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, आणि आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील आता खासदारच होणार आहेत. जवळपास एकाच कुटुंबामध्ये 5 पदं असण्याचं मला वाटतं आत्ताच्या सध्याच्या राजकारणातलं हे एकमेव उदाहरण असेल. याआधी मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबामध्ये किंवा करुणानिधी यांच्या कुटुंबामध्ये असेच 4 ते 5 जणं थेट संविधानिक पदावरती आमदार किंवा खासदार म्हणून कार्यरत होते. आता महाराष्ट्रामध्ये देखील पवार कुटुंबानं हा वेगळ्या प्रकारचा एक विक्रम रचलेला आहे. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा जरी पक्ष फुटला असला तरीही पवारांच्या कुटुंबाची प्रगतीच यातनं झालेली दिसून येत आहे, ही आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. सुप्रिया सुळे या लोकांमधनं लोकसभेवर गेल्या तर त्यांच्या विरोधात लढलेल्या सुनेत्रा पवार यांना अजितदादांना राज्यसभेवर संधी द्यावीशी वाटली. अजितदादांच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांना आनंद होणं स्वाभाविकच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद पार्थ पवार यांना झालेला असावा. त्यांचे पुत्र पार्थ हे आईला लोकसभेवर किंवा राज्यसभेवर पाठवण्यासाठी इच्छुक होते. पार्थ यांचा मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 पराभव झालेला होता, आईचाही 2024 पराभव झाला. त्यामुळे स्वाभाविकच अजित पवार यांच्या कुटुंबामध्ये या पराभवाची निराशा झटकण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणं योग्य वाटलं असावं. आणि त्यामुळे साहजिकच जसा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष शरद पवारांच्या ताब्यातला आहे किंवा त्यांच्या हातातला आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घड्याळाचं चिन्ह असलेला अजित पवारांचा पक्ष हा अजितदादांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ते म्हणतील तेच पूर्वदिशा किंवा ते म्हणतील तोच निर्णय अशा पक्षांमध्ये होत असतो, घराणेशाही मानणाऱ्या पक्षात होत असतो. आणि या अशा घराणेशाही असणाऱ्या पक्षामध्ये घराण्यातलेच कुणीतरी पुढे येतात आणि त्यासाठी पक्षामध्ये भांडणं आहेत किंवा इतरही काही बाबींची कारणं सांगितली जातात, तसा तो निर्णय झालेला आहे. पण या निर्णयामुळे 2-3 गोष्टी अधोरेखित होत आहेत की अजित पवार हे बारामतीमध्ये आपलं पूर्णपणे बस्तान बसवण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. यातलं सगळ्यात जे महत्त्वाचं कारण आहे की सुनेत्रा पवार यांना केवळ भाजपच्या दबावामुळं लोकसभेसाठी उभे केलं हा जो असा एक प्रचार होत होता त्याला देखील अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे की मी माझ्या पत्नीसाठी देखील आग्रह होतो आणि मला बारामतीमध्ये देखील माझी ताकद कायम ठेवायची आहे, हे सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळं साध्य झालेलं आहे. अजित पवार यांना आता आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये ताकद दाखवून द्यायची आहे आणि त्यासाठी त्यांना भरपूर वेळ हवा आहे. हे सारं करताना बारामती विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्याच घरातील कोणीतरी संविधानिक पदावरती असणं मला वाटतं त्यांना आवश्यक वाटलं असावं आणि त्यातनंच त्यांनी ती निवड केली असावी. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की सुनेत्रा पवार या आता केवळ 2024 लोकसभा निवडणुकीपुरत्याच मर्यादित नव्हत्या, तर त्या देखील आता अजितदादाप्रमाणे राजकारणातली लॉंग इनिंग खेळण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत, हे देखील या निर्णयातनं स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सुनेत्रा पवार यांना म्हणजे ज्या पद्धतीनं अजितदादांनी पुढं केलेलं आहे, 2029 देखील सुनेत्रा पवार या बारामतीमधनंच पुन्हा लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या विरोधात राहू शकतात याचे देखील संकेत त्यांनी या निमित्तानं सगळे दिलेले आहेत. पक्षामध्ये भांडणं होती म्हणून सुनेत्रा पवार यांचा विचार झाला असं नाही आहे, हे मात्र यातनं सगळं स्पष्ट होत आहे. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की 2029 मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेमध्ये महिला आरक्षण देखील लागू होणार आहे, त्यामुळे महिलांना जवळपास 33% जागा मिळणार आहेत. तर अशा वेळेस आपल्याच घरातील महिला एक राजकारणाचा अनुभव घेऊन पुढे गेलेली असावी असा देखील विचार मला वाटतं अजित पवारांनी या निर्णयामागे केला असावा. याच्यामध्ये राजकीय घराणेशाही जसा रेटण्याचा मुद्दा पुढे आहे, विरोधक त्याच्यावर टीकाही करू शकतात, पण याच्यासोबतच एक बारामतीमधलं जे समीकरण आहे ते आपल्या कसं ताब्यात राहू शकेल आणि सुनेत्रा पवार
करणारे आपल्या पश्चात कशा पद्धतीनं मतदारसंघ हाताळू शकतील हे देखील गणित त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला वाटतं अजित पवारांना वाटलं असावं आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आता याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही फूट होईल का, अजित पवार यांच्या नेतृत्वाच्या विरोधात काही नाराजी उभा होईल का, मला तरी तसं काही वाटत नाहीत. छगन भुजबळ किंवा इतर नेते जरी इच्छुक असले तरी ते आता अजित पवारांची तातडीने साथ सोडतील आणि वेगळा काही निर्णय घेतील याची शक्यता अजिबात नाही. त्याला कारणही तसंच आहे, जर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांची कामगिरी, त्यांच्या पक्षाची कामगिरी जर बरी राहिली, चांगली राहिली, ते जर पुन्हा सत्तेत आले तर त्यांच्यासोबत असलेले सगळे आमदार, सगळे बडे नेते हे त्यांच्यासोबत राहतील. अन्यथा अजित पवारांचा परफॉर्मन्स कमी झाला तर हे नेते त्यांचा हात सोडायला कधीही मोकळे असतीलच. त्यामुळं पुढचे 2-3 महिने तरी अजित पवारांना आता आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी रिस्क घेतली आहे. आणि त्या रिस्कमध्ये एक त्यांनी बाजू सांभाळलेलं आहे की बारामतीमध्ये आपल्याला दगाफटका होऊ नये आणि आपला जो पुतण्या आहे योगेंद्र पवार हाच आपल्या समोर विधानसभेला शेड्यू ठोकणार आहे याची देखील त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळंच सुनेत्रा पवार यांना पुढे करून अजितदादांनी आपलं कुटुंब आता पूर्णपणे राजकारणात, बारामतीच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात उतरणार असल्याचं या निमित्तानं सांगितलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं आता हा जो एक पवार कुटुंबातला जो संघर्ष आहे तो आता पुढच्या काही विधानसभेमध्ये अतिशय कठोरतेनं आणि तितक्यात निग्रहाने लढला जाईल याचे देखील संकेत सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे साध्य झालेले आहेत. सुनेत्रा पवार या राज्यसभेत जाऊन काय बोलणार, काय करणार हे आता आगामी काळच सांगू शकेल. प्रत्यक्षामध्ये त्यांचं एक विश्व बारामतीपुरतं मर्यादित होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये त्या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात पोहोचल्या, आता त्या राज्यसभेमध्ये पाऊल टाकत आहेत. एका बाजूला त्यांची वहिनी लोकसभेमध्ये असणार आहेत, त्यांचे सासरे त्यांच्यासोबतच राज्यसभेमध्ये असणार आहे, त्यामुळं 3 पवार हे आपल्याला संसदेमध्ये दिसतील, 2 पवार हे विधिमंडळामध्ये दिसतील असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळं भांडणं जरी या 2 कुटुंबामध्ये झालेली असली, त्यांच्या वाटा जरी वेगवेगळ्या झालेल्या असल्या, तरी त्याचा फायदा त्याच कुटुंबाला होत असल्याचंही या निमित्तानं दिसून आलेलं आहे. राजकारण हे असंच असतं आणि ज्या समाजामध्ये कुटुंब, घराणं हे प्रमुख मानलं जातं, त्यामुळं अशा घराणेशाळेत तिथे फारसा काय कोणी विरोध होत नाही. कार्यकर्तेच मागणी करत होते, काठेवाडीमधले नागरिक मागणी करत होते की सुनेत्रा पवारांना संधी द्या आणि बारामती लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवाचा जो डाग आहे तो या निमित्तानं पुसून टाका अशी जी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे, कोट अनकोट मागणी, ती मागणी अजित पवारांनी मान्य केलेली आहे. आणि आता सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार म्हणून लवकरच आपल्याला शपथ घेताना दिसतील एवढं मात्र निश्चित. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अजित पवारांना यापेक्षा काही त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळी कारणं होती का सुनेत्रा पवारांना खासदार करण्याची? ती देखील आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि लेट्सअप लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.